नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून एका स्विफ्ट कार मधून काही गुंड हे धारदार हत्यारे घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्याजवळ कोरोना परिस्थितीमुळे वाहन तपासणी करीत असताना एका स्विफ्ट कार बाबत पोलिसांना संशय आला असता सदर कार मधील तिघा जणांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली. त्यानंतर टोल नाक्यावरून सदर कार पोलिसांचा ससेमिरा चुकून पुण्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली. सदर कारचा नंबर MH02PJ6268 असा होता. या कारबाबत पोलिसांनी पुढील बोरघाट महामार्ग पोलिसांना कळविल्यानंतर सदर कार पकडण्याचा बोरघाट पोलीस प्रयत्न करीत असताना जवळच असलेल्या दस्तुरी नाक्यावरील बायपास रस्त्यावर गाडी घालून ते तिघे जण गाडीतून खाली उतरून त्यांनी ती गाडी 15 ते 20 फूट खाली कोसळवली व ते तिघे जण तेथून बोरघाटातील जंगलात पसार झाले. मात्र त्या गाडीची खोपोली पोलिसांनी तपासणी केली असता त्यात धारदार हत्यारे सापडली, तसेच एक मोबाईल देखील सापडला आहे. या गाडीत 3 गुंड असून ते कुठेतरी दरोडा घालण्याचा प्रयत्नात होते असा संशय व्यक्त केला जात आहे. खोपोली पोलीस गाडीत सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पुढील तपास करीत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी दत्ता शेडगे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.